एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। सातारा खंडोबा मंदिराचा आता कायापालट होणार आहे। नवीन मंदिराचे आता या ठिकाणी रुपडे साकारणार आहे। औरंगाबाद लगत खंडोबा मंदिराचा दाक्षिणात्य मंदिराच्या धर्तीवर जीर्णोद्धार करण्याचा निर्धार शासनाने केला आहे। यासाठी मंदिरालगतच्या 25 मीटर परिसर रिकामा करण्यात येणार आहे। औरंगाबाद लगत असलेल्या आणि निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या साताऱ्यातील खंडोबा मंदिराचा दाक्षिणात्य मंदिराच्या धर्तीवर जीर्णोद्धार करण्याचा निर्धार शासनाने केला आहे। यासाठी मंदिरालगतचा 25 मीटर परिसर रिकामा करण्यात येणार आहे। मालमत्ता वाटाघाटी किंवा भूसंपादन मोबदल्याने जागा ताब्यात घ्यावी, तसेच अतिक्रमण असेल तर काढून टाकावे अशा सूचना राज्य शासनाने प्रशासनाला दिल्या आहेत। पुरातत्व विभागाने खंडोबा मंदिराचे सर्वेक्षण केले आहे। जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिनांक 28 जानेवारी रोजी याबाबत शासनाकडून पत्र आले आहे। 125 कोटी खर्चातून खंडोबा मंदिर पुनर्वास आणि संवर्धनाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे। त्यासाठी पुरातत्व विभागाने मध्यंतरी मंदिराचा गाभारा, पाया, दीपमाळ आदी परिसराची पाहणी केली। येथील दीपमाळ जीर्ण झाली असून विटांचे बांधकाम देखील निकृष्ट झाल्याचे लक्षात आले आहे। मंदिराबाहेरील चौथारा जीर्ण होत आहे, त्याचेही संवर्धन करणे गरजेचे आहे। तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत दीपमाळ मंदिर गाभाऱ्यांसह संवर्धन करण्यात येणार आहे। मध्यंतरी पुरातत्व विभागाने पाहणी केली असता मंदिर परिसर लगत असलेली अतिक्रमणे काढण्याचा विचार देखील पुढे आला आहे। जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की खंडोबा मंदिराचा 25 मीटरचा हा परिसर मोकळा करण्याबाबतचे शासनाचे पत्र आले आहे। जागेची मोजणी करून शासकीय खाजगी मालमत्ता किती आहे, तसेच अधिक अतिक्रमण किती आहेत याचा अहवाल देखील तयार करण्यात येईल। त्यानंतर मोबदला देण्याचा निर्णय वाटाघाटी किंवा इतर पर्यायाने होईल। येथील मालमत्ता धारकांशी चर्चा झाली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे। आप्पासाहेब गोरे, एआयएन न्यूज, औरंगाबाद।